कैंसर जैसी बीमारी से जूझ रही मशहूर शेफ नीता अंजनकर ने आज 1000 किलो की अम्बिल तैयार की है, जिसके चलते एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स की जूरी ने आज इस पहल पर गौर की है। मशहूर शेफ नीता अंजनकर को 10 साल पहले ब्रेस्ट कैंसर का पता चला था। हालांकि उन्होंने इस बीमारी पर काबू पा लिया और फिर एक महीने पहले फेफड़ों के कैंसर ने उन्हें मौत के मुंह में पहुंचा दिया था। हालांकि उन्होंने इस बीमारी का हंसते हुए सामना किया और 1000 किलो अम्बिल का रिकॉर्ड बनाने का साहस दिखाया और आज उन्होंने यह रिकॉर्ड पूरा भी कर दिया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा इस वर्ष को बाजरा वर्ष घोषित करने के बाद उन्होंने मोटे अनाज की खेती की पहल करने का फैसला किया। नीता अंजनकर ने कहा कि यह गतिविधि कैंसर योद्धाओं के लिए की गई है जो कैंसर से लड़ रहे हैं। गौरतलब है कि एशिया बुक ऑफ रिकॉर्ड्स ने इस पहल को दर्ज किया है। इस मौके पर नीता अंजनकर ने सलाह दी कि बीमारी चाहे कितनी भी बड़ी क्यों न हो, हमें मुस्कुराते हुए आगे बढ़ना चाहिए। इस कार्यक्रम में अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त शेफ विष्णु मनोहर भी शामिल हुए। उन्होंने नीता अंजनकर के इस रिकॉर्ड की सराहना की। तरी पण ती एनर्जी जी आहे ती मी कायम ठेवलेली आहे आणि हा उपक्रम मी कॅन्सर पेशंटसाठी केलेला आहे आणि याच्यापुढे असेच उपक्रम करत राहील आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे। मुक्त नाही झालेली आहे। मी 10 वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला होता। 5-6 वर्षापूर्वी मी मुक्त झाली होती। म्हणजे 10 वर्षापूर्वी मला आत्तापर्यंत वाटत होतं की मी मुक्त झाली आहे, पण पुन्हा मला कॅन्सर आलेला आहे आणि तो लंग्समध्ये आहे। पण मी त्याला हसत समोर गेलेली आहे। आला आहे तर आला आहे, हसत जा किंवा रडत जा हे तुमच्या हातात आहे आणि मी त्याला हसत समोर गेलेली आहे। त्याच्यामुळे मेडिसिन तुमचं काम करतं तुमच्यावरती। तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे मेडिसिनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या 7 किमो झाल्यानंतर मी आज स्टँड होते आहे आणि हा विक्रम केलेला आहे आणि हे माझ्या सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी किंवा सगळ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून मी केलेला आहे। पहिल्यांदा तर मी नाही म्हटलं होतं सरांना की सर आता काही नाही, आता मी ठरवलं होतं की घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे वगैरे, पण सरांनी मला म्हटलं की नाही करायचं आहे तर मी अगदी केला आणि थँक्यू सो मच। खूप छान वाटतं आहे की एक तर आंबील आपला पारंपरिक पदार्थ आहे, भरड धान्याचा याच्यात प्रसार आणि प्रचार होतो आहे। फक्त खंत एकच आहे की आपल्या या फील्डच्या लोकांनी किंवा हॉटेल मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सनी हा येऊन प्रकार इथे पाहायला पाहिजे की हे वेगळं काहीतरी होत असतं आणि त्याचा आनंद लोक घेत आहेत। चव अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम केलेली आहे आणि कॅन्सर वॉरियर असूनसुद्धा त्यांनी हा सगळा प्रयत्न केला, सक्सेसफुल प्रयत्न केला आणि हा जो विक्रम त्यांनी केला तो कॅन्सर वॉरियरला समर्पित केला हे जास्त महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष डेंबरी की रिपोर्ट।